लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आईकॉन को दबाना मत भूलिए। या ठिकाणी जसा आता नवीन बेचा जो जबाबदार आहे ती मनोहरजी यांच्याकडे आहे, माझे सहकारी या ठिकाणी दशरथजींनी आता आपली भूमिका सांगितली, आमचे डॉक्टर साहेब आहेत आणि आमचे सर्व सहकारी आहेत। याच्यामध्ये मुळामध्ये कुठेही राजकीय जे काही या ठिकाणी आपण त्याला मुलामा म्हणा किंवा राजकीय वातावरण हे असू नये अशी आमची पत्रकार बंधू भगिनींना विनंती आहे। दिवा पाटील साहेबांचं नाव देण्याचा हा जो एकंदरीत मागणी आहे ही कुठल्या जाती धर्म पंथ भाषा वर्ण प्रांत असं नाही आहे, ते एक विशेष व्यक्तिमत्व ज्याची कल्पना आपल्या सर्व लोकांना आहे की दिवा पाटील साहेब या ठिकाणी काय व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं नाव हे लागणं त्या ठिकाणी देणं हे फक्त स्थानिक अस्मितेचा विषय नाही तर तो मला वाटतं महाराष्ट्राच्या गर्वाचा विषय असेल। कारण असं व्यक्तिमत्व ज्यांनी खूप मोठं योगदान समाजाला दिलं आणि दुसरी गोष्ट इथे जरी प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमिपुत्र गावाला जरी हा उल्लेख असला तरी हा सर्व गोष्टींच्या मागे सर्व धर्म जात पंथाच्या लोकांचा समावेशक पाठिंबा आहे। अजूनपर्यंत जसं ब्रिटिश काळामध्ये स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी अनेक आंदोलनं झाली, अनेक त्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या, परंतु शेवटी तिरंगा लाल किल्ल्यावरती फडकला, तसं या ठिकाणी हा जो विजयाचा किंवा कुठेतरी काही प्राप्त केल्याचा असा आम्हाला रोष नाही आहे। आम्हीच काय आमच्या सहकारी किंवा जे काही सरकार आहे यांच्या विरोधात काय आम्ही काय भारत पाकिस्तान म्हणत नाही आहे, आम्ही काय ब्रिटिशांच्या विरोधात नाही आहे। आमचं म्हणणं काय की आजपर्यंत अनेक आंदोलनं ही हक्कासाठी लढली गेली आणि त्या त्या वेळेसच्या सरकारने नमतं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अनेक आपण पुरावे आहेत दाखले आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की या ठिकाणी आमची भूमिका ही सकारात्मक आहे। आम्ही अजूनही या आंदोलनाला कुठेही उग्र भावना कुठेतरी वाईट व्हावं कुठेतरी तोडफोड व्हावी आम जनता जी सर्वसामान्य जनतेला या आंदोलनाचा कुठेतरी त्रास व्हावा असं आम्ही कुठेही होऊन दिलं नाही। तुम्ही बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी स्वतःहून सहभाग दिलेला आहे। याचाच उद्देश असा आहे की शांततेच्या मार्गानं आजसुद्धा आम्हाला ही गोष्ट करायची आहे, परंतु जसं आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की दडपशाही ही कुठेही मान्य नाही आणि लोकशाहीमध्ये ही भावना प्रकट करण्यासाठी काहीतरी माध्यम असतं, मग ते मागच्या वेळेस दिलेलं निवेदनाचं आंदोलन असेल, त्या ठिकाणी साखळी मार्च असेल किंवा आता हा मार्च असेल, या ठिकाणी गावागावांमध्ये मशालीच्या माध्यमातून जी काही भावना आहे कोविडच्या सर्व नियमांचं पालन करून परवानगी आम्ही मागितलेली आहे, दिली तर चांगली गोष्ट आहे, नाही दिली तरी हे आंदोलन शिस्तीनं कोरोनाचं पालन करून आणि लोकांपर्यंत जनजागृती करण्याचं होईल। जे आता जसं माझ्या सहकाऱ्यांनी सांगितल्या पद्धतीनं 16 तारखेच्या अनुषंगानं ही सर्व भूमिका आहे, 8 ऑगस्ट क्रांती दिन हा त्याचा एक प्रमुख 9 ऑगस्ट क्रांती दिन हा त्याचा प्रमुख त्या ठिकाणी दिवस असेल आणि त्या दिवसापासून सुरुवात होईल। मला विश्वास आहे की सर्व आम जनता जरी यांनी आता गावांचा उल्लेख केला तरी आमची भूमिका याच्यामध्ये विविध सेक्टर्स जे आहेत नोड आहेत इथले सुद्धा विविध भाषिक प्रांतिक सहकारी सुद्धा त्याच्यात सहभागी होणार आहेत आणि त्यांनी सुद्धा इच्छा प्रकट केलेली आहे की आम्ही सुद्धा याच्यामध्ये सहभागी होऊ आणि पाठिंबा देऊ। त्याच्यामुळे हे व्यापक असं मार्च असणार आहे, याच्यामध्ये आम्हाला विश्वास आहे की सुरुवातीला शेकडो मग हजारो आणि मग लाखोच्या संख्येनं लोकांचा पाठिंबा मिळेल आणि तो दिवस आम्ही वाट पाहतोय की माननीय दिवा पाटील साहेबांचं नाव लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव त्या आंतरराष्ट्रीय विमानतळ देण्याचं सर्वांना भाग्य लाभेल आणि त्याच्यामुळे आमची सर्वांची भूमिका स्पष्ट आहे। हे आंदोलन आम्ही म्हणणार नाही, ही आमची मागणी, हा आमचा हक्क
प्राप्त करण्यासाठी आम्ही सर्व एकजूट आहोत।